ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षको नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये. सर्वात मोठी कारवाई, छाप्यात सापडलं 111 किलो चरस. पोलिसांनी संपूर्ण गावच केलं सील. हिमाचल प्रदेशमधील घटना. नव्या कोरोना विषाणूच्या बाधितांनी ओलांडली 100 आरोग्य मंत्रालयाची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक झटका, आता स्नॅपचॅटनं कायमस्वरूपी केलंय बॅन. मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा समान अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध लागणार, WHOची विशेष टीम वुहानमध्ये दाखल. अजूनही आशा कायम, टेस्लाचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात येणार, रोहित पवारांनी दिले संकेत. ब्रिटन येथील कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून हॉटेलमध्ये शिफ्ट करणार. बंदर विकासासाठी 300 कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू. भात विक्रीसाठी शेतकऱ्यांची 15 किलोमीटरची पायपीट, वाडा तालुक्यातील 55 गावे भात खरेदी केंद्रापासून वंचित. ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत रिपब्लिकन पक्षात मतभेद. भारताबाबतची अमेरिकी धोरणाची कागदपत्रे उघड, राजनैतिक, लष्करी आणि गुप्त वार्ताविषयक मदतीच्या माध्यमातून भारताच्या उद्याला चालना देण्याच्या धोरणाचा यात समावेश. यंदाची संक्रांत महागाईमुळे कडवट, बाजारपेठा सजल्या, तिळगुळाचे भाव मात्र वधारले. कणकवलीच्या बळावर दादागिरी खपवून घेणार नाही, उदय सामंत यांचा इशारा. शेअर बाजार निर्देशांकात अल्प सुधारणा. आता फेब्रुवारीपासून बुकिंग केल्यानंतर फक्त 30 मिनिटात गॅस सिलेंडर तुमच्या दारात. केंद्रातील असंवेदनशील आणि जुलमी भाजपा सरकार विरोधातील संघर्ष तीव्र करणार बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यास देशाला होईल 1,00,000 कोटींचा फायदा. 18 जानेवारीपासून मुंबईसह ठाण्यातील शाळा सुरू होणार. आरोप झाले म्हणून काय, धनंजय मुंडेंना फासावर चढवायचे का, अनिल परब यांचं वक्तव्य. न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, दुखापतीमुळे उपकर्णधार मालिकेला मुकणार. आता बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज जाणार, मोबाईलवर ऐकायला येणार नवी कॉलर ट्यून. शेतकरी आंदोलन, भूपिंदर सिंग मान यांची न्यायालयीन समितीतून माघार. माझा राजीनामा मागितलेला नाही, मी राजीनामा दिलेला नाहीये, धनंजय मुंडेंचं मोठं विधान. गुगलची मोठी कारवाई, प्ले स्टोअरवरून हटवले शेकडो बनावट पर्सनल लोन ॲप्स. सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा News24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री.